नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवण तसेच येवला येवला अंदरसुल येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार बावीसचे कांदा भाव मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत कांद्याच्या भावात बदल झालेला आहे म्हणजे सरासरी भाव थोडेसे आज कमी झालेले आहेत तर आज जाणून घेऊयात नेमके काय बाजारभाव निघालेले आहेत सुरुवात करतात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंती ते लाल कांदा सरासरी सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक अर्ध वक्कल सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलं उन्हाळी कांदा सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं गुल्टी सरासरी पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर टॉप क्वालिटीज एअर्ध वक्कल सहाशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकलं येवला येथे लाल कांदा सरासरी पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक अर्ध वक्कल सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकलं उन्हाळी कांदा सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक अर्धा वक्कल एक हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकलं एवढा इथे उन्हाळी कांद्याच्या सरासरी भावात थोडीशी घसरण घसरणनाच आहे तर आंधरसुले ते उन्हाळी कांदा सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर टॉप क्वालिटीच एक अर्धा वक्कल नऊशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे लाल कांदा सरासरी सहाशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर टॉप क्वालिटीज एक अर्धा वक्कल सातशे तीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांद्याला आज बाजारभाव आंधरसुले ते मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा